अनेक नाटके, 100+ अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर हे आज दिनांक 24 जुलै 2023 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या मृत्यूची बातमी संपूर्ण चित्रपटसृष्टीत पसरली आहे. आधी रंगभूमी आणि नंतर दूरचित्रवाणी आणि कालांतराने चित्रपट या तीनही माध्यमातून सावरकर घरोघरी पोचले होते आणि कुटुंबातील सर्वच पिढ्यातील प्रत्येकाच्याच परिचयाचे बनले आहेत. 3 मे 1936 रोजी जन्मलेले जयंत सावरकर यांनी वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1955 पासून चेहऱ्याला रंग लावून त्यांनी आपल्या कारकिर्दीची नांदी केली. रंगभूमीवर वावरायचे या एकाच प्रेरणेने ते झपाटलेले होते. त्यामुळे त्यांनी रंगभूमीवर जशी संधी मिळेल त्याचा लाभ घ्यायचे धोरण ठरवले. सावरकर हे मूळचे गुहागरचे, वडील लहान मोठा व्यवसाय करायचे. सकाळी 4 वाजता उठून रोज चरखातून उसाचा हंडावर रस काढून ते चालत चालत आरे गावापर्यंत जाऊन विकायचे. त्यांच्या वडिलांना 21 मुले होती, त्यामध्ये जयंत सावरकर हे सर्वात धाकटे. त्यांचा मोठा भाऊ मुंबईमध्ये नोकरीला होता. त्यांच्याकडे जयंत सावरकर यांना घरच्यांनी पाठवले. ते मोठ्या भावाबरोबर गिरगावात राहू लागले व नोकरी करू लागले. नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे ठरवले. तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य मामा पेंडसे यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला, पण अभिनयाच्या कामासाठी त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली. सुरुवातीची 12 वर्षे सावरकर यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले. त्याचवेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड आधीपासूनच होती. हौशी नाट्यसंस्थांमधून त्याने सुरुवातीला लहान सहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्यशाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. साहित्य संघाच्या दरवाजावर उभे राहून ते तिकिटे कापत असत. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारवेकर दिग्दर्शित किंग लियर या नाटकामध्ये त्यांना मा दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या विदूषक या भूमिकेचे कौतुक झाले. अनंत दामले उर्फ नूतन पेंढारकर, केशवराव दाते, जयराम शिलेदार, मा दत्ताराम, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रमेश देव, राजा परांजपे, रामदास कामत, सुरेश हळदणकर ते आजच्या पिढीतील अद्वैत दादरकर, मंगेश कदम यांच्याबरोबर देखील त्यांनी काम केले आहे. कमलाकर सारंग, दामू केंकरे, भालचंद्र पेंढारकर या जुन्या दिग्दर्शकांबरोबर काम केल्यानंतर अद्वैत दादरकर, चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, समीर उद्वंस अशा नव्या पिढीतील दिग्दर्शकांबरोबरही त्यांनी कामे केली. जयंत सावरकर यांनी 100+ मराठी आणि 30+ हिंदी चित्रपटात कामे केली आहेत. वयाच्या 75 नंतर त्यांनी हिंदी चित्रपटात काम करण्याला सुरुवात केली होती. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या तरुण कलाकारांबरोबर त्यांना कामे करायला मिळाली. त्यांनी कामे केलेली काही नाटके अपराध मिच केला, अलीबाबा 40 चोर, अल्लादीन जादूचा दिवा, एकच प्याला, कळ लाव्या कांद्याची कहाणी, के दिल अभी भरा नाही, खोली नंबर 5, जावई माझा भला, दिवा जळू दे, सारी रात, टिळक आणि आगरकर, नाथ हा माझा, प्रेमा तुझा रंग कसा, भावबंधन, ययाती आणि देवयानी, लग्नाची बेडी, वन रूम किचन, सूर्याची पिल्ले, सौजन्याची ऐशी तैशी, तसेच काही चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत. इजा बिजा तिजा, इनामिना डिका, कुरुक्षेत्र, गडबड गोंधळ, गुलामी मुस्तफा, जावई माझा भला, तेरा मेरा साथ रहे, धमाल बाबल्या गणप्याची, प्रतिसाद, पोलीस लाईन, बडे दिलवाला, बिस्किट, युग पुरुष, सिंघम, येड्यांची जत्रा अशा अनेक चित्रपटातून त्याने अभिनय केला आहे. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाल्याची बातमी 24 जुलै रोजी येऊन धडकली. मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि OTT या विविध प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या जयंत सावरकर यांनी वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जयंत सावरकर
यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात आणि मालिकाविश्वात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. जयंत उर्फ अण्णा सावरकर यांचे ठाणे या ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर 25 जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या 4 दशकांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला आहे. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांना आपलीशी करतील अशी विविध पात्रं त्यांनी साकारली आहेत. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून चाहते आणि मनोरंजन विश्वातील मंडळी या घटनेवर शोक व्यक्त करीत आहेत. दिवंगत जयंत सावरकर यांना बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. सिनेसृष्टीतील कलाकारांच्या जीवनप्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर